एका शंकूची लंबउंची 7 सेंटीमीटर असून तळाची त्रिज्या 24 आहे, तर त्या शंकूचे घनफळ, एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ काढा. म्हणजे बघा, आपल्याला शंकूची लंबउंची म्हणजे एच दिलेलं आहे, तळाची त्रिज्या म्हणजेच आर 24 दिलेलं आहे, तर आपल्याला त्याचं व्हॉल्यूम म्हणजे घनफळ, एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया आणि वक्र पृष्ठफळ म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया असं आपल्याला काढायचं आहे. आता बघा, लंबउंची म्हणजेच काय, एच म्हणजे 7 सेंटीमीटर, तळाची त्रिज्या आर म्हणजेच 24 सेंटीमीटर, तर तिरकस उंची त्याला आपण काय म्हणतो, एल. आता आपल्याला एल आर आणि एच यातलं संबंधदर्शक सूत्र माहिती आहे. एल आर व एच यातील संबंधदर्शक सूत्र, एल बरोबर वर्गमुळात आर वर्ग अधिक एच वर्ग, आर वर्ग अधिक एच वर्ग म्हणजेच काय, आरची किंमत किती आहे 24 म्हणजे 24 चा वर्ग, आणि एचची किंमत किती आहे 7 म्हणजे 7 चा वर्ग. म्हणजेच आपण एल आणि आर, सॉरी आर आणि एचच्या ऐवजी 24 आणि 7 घेतले. आता 24 म्हणजे त्याचा वर्ग 576 आणि याचा वर्ग 49, म्हणजेच किती आलं बरं, इथं मावत नाही ते मी इथे लिहितो, 625. आणि वर्गमात 625 म्हणजेच काय, 25. म्हणजे याचा अर्थ काय झाला की शंकूची जी तिरकस उंची आहे ती 25 सेंटीमीटर आलेली. आता आपल्याला शंकूचे घनफळ काढायचं आहे, तर शंकूचे घनफळ त्याचं सूत्र काय आहे, 1/3 πr² h म्हणजे 1/3 πr² h. शंकूचे घनफळ आता आपल्याला आर आणि एचच्या किमती माहिती आहेत, दिलेल्या आहेत त्या, 7 आणि 24 म्हणजेच काय, 1/3 × π म्हणजे 22/7, आर म्हणजे 24 कंसाचा वर्ग आणि एच म्हणजे किती, 7. आता आपण हा जो 7 आहे तो 7 आणि 7 कॅन्सल केला, तर मग इथं 1/3 × 22 × 24 म्हणजे 24 किती वेळा लिहिला पाहिजे, 2 वेळा. आता हा जो 24 आहे 3 × 3 × 3 = 8 = 24 म्हणजेच काय शिल्लक राहिलं, 22 × 8 × 24. आता बा या ठिकाणी 22 × 8 × 24, 24 आणि 8 यांचा गुणाकार किती, 22 × 24 = 192 आणि 22 × 192 म्हणजेच किती, 42 = 24 म्हणजे 4224 घन सेंटीमीटर. हे झालं शंकूचे घनफळ, शंकूचं आकारमान म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू 4224 क्युबिक सेंटीमीटर. आता आपण शंकूचं एकूण पृष्ठफळ काढू. शंकूचे एकूण पृष्ठफळ साठीचं जे सूत्र आहे ते काय आहे, पाय आर कंसात आर अधिक एल. आपल्याला आर माहिती आहे 24 दिलेलं आहे आणि एल आताच आपण काढला, तिरकस उंची ती किती आहे, 25 आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय लिहिणार, 22/7, आर म्हणजे 24 आणि 24 अधिक 25 म्हणजेच 22/7 × 24 × 49 म्हणजेच काय, की हा 24 आणि 25 यांची जी बेरीज ती 49 आली, 7 × 7 = 49 म्हणजेच काय, की 22 × 24 आणि 7 यांचा गुणार 24 × 7 = 168. आता 22 आणि 168 यांचा जो गुणाकार आहे तो किती आहे, 22 × 8 = 76 असे म्हणजे 17. 22 × 132 = 7 = 39 अच्छा आले 13. 22 × 13 म्हणजेच किती,
घन हे बघा 22 8 176 चल आले 17 22 1 132 आणि 17 म्हणजेच किती 149 चल आले 9 22 1 22 आणि तो 14 म्हणजेच 36 3696 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर हे झालं शंकूचं एकूण पृष्ठफळ म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन 3696 स्क्वेअरला वक्र पृष्ठफळ काढायचं आहे शंकूचे वक्र पृष्ठफळ. म्हणजेच काय पाय आर एल. आता आपल्याला आर आणि एल माहिती आहे पायची किंमत किती घेणार 22/7 गुणिले आर म्हणजेच 24 आणि एल म्हणजेच 25 म्हणजेच 22/7 गुणिले 24 आणि 25चा गुणाकार किती येतो 600 25 4 100 आपल्याला 10 25 2 50 आणि 10 60 म्हणजे 600 22 आणि 600 22 1 132 हे 20 म्हणजे 13,200/7 वर्ग सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू 113,200/7 स्क्वेअर सेंटीमीटर.